मला आणखीनही एवढ्या वेळेस त्यांना सुट्टी द्यायचीच. एवढ्या वेळेस निलेश राणे साहेबाला विश्वास करून माझं सांगणं, तुम्ही त्यांना थांबवा, तुम्ही त्यांना थांबवा, कारण मलासुद्धा काही मर्यादा येतात. मी कचऱ्याला लगेच धुवून काढीन, मी सोडणार नाही इथून पुढं. हां, कारण मलासुद्धा मर्यादा आहेत. तुम्हाला काय बोललो आम्ही? चला, काय बोललो तुम्हाला? नारायण राणे साहेब या शब्दाबद्दल माझ्या तोंडातून ब्रह शब्द आहे का? अरे बाबा, नरेंद्र मोदी साहेबाला सुद्धा स्वाभिमान आहे ओबीसीचा, कारण त्यांनी दोन भाषणात असं बोललेलं आहे. ती उदाहरणार्थ जर आम्ही त्यांना बोललो असतो तर तुम्ही तर आता छाती पडीत मराठा मराठा. मी तर मराठ्याकडून बोललो, मग तुम्ही आमच्याकडून बोलायला पाहिजे. तुमचा काय समज रे? त्याच्याकडून बोलायचं, त्यांच्याकडून बोलायचं काय समज? तुम्हाला बोललो आम्ही काही? तुमच्याबद्दल काही शब्द काढला? तुम्ही कोण त्याची रिवाढणार त्यांची तिकडची? तुम्ही कोण? अरे त्यांना जर स्वाभिमान आहे, ते त्यांच्या भाषणात म्हणलेत ओबीसींच्याबद्दल. तुम्ही तर मग मराठा म्हणून आरक्षण पाहिजे म्हणता मला स्वतःला. तर मग आम्ही तर मराठ्याच्याच बाजून बोललो, तुम्हाला तर स्वाभिमान पाहिजे होता आमच्या बाजूनं बोलायचा. तुम्ही एकटेच काय ते काय तिरशिंगराव लागून गेले काय? मग तुम्ही काही मर्यादा येता. मी तुमच्याबद्दल काही तुम्हाला मानत होतो, मानतोय, म्हणून मी बोललेलो नाही. आणि इथून पुढं माझी शेवटची विनंती आता निलेश राणे साहेबाला, त्यांना नीट समजून सांगा. दुसऱ्या बारीने मी सोडित नसतो. हां, मी बघणारच नाही मग कोण येईल काय केवढ्याचा. त्यांचं वय आहे, मी त्यांचा आदर करतोय, मोठ्या किमतीचा माणूस आहे. आपल्यासारख्याच्या लेकराच्या तोंडातून शब्द देऊन त्यांना टाकला होईल. मी भावना समजत असले समजून घ्या, नसता मी पुरा पान उतारा करीत असतो, एक सोडीतच नसतो. कारण त्यांना आम्ही काहीही बोललेलो नाही. असं त्यांचं झालं आहे पाच वेळेस, आणि पाच वेळेस आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही बोलू नका, पण त्यांना काय दम निघत नाही. त्याच्यामुळे शेवटची संधी, आणि ते निलेश राणे साहेबाला मुद्दा म्हणून सांगतोय मी हे की तुम्ही त्यांना सांगा, कारण आपल्या क्षमता आता ऐकून घ्या. ते उद्या जरी बोलले तरी सोडणार नाही हो, आणि ते आत्ता एक घंट्याने बोलले तरी नाही सोडणार. आणि त्यांची ज्यांनी तयारी असणार खेटायची, त्यांनी खेटायची तयारी मग आपली त्यांना. हां, ते जर मला म्हणत असले मराठ्यांची मराठ्यांची काय ताकद आहे, मला चॅलेंज देत असले ना, ते जर मला चॅलेंज देत असले ना, तर मग मी बी लई नमुना. ते जवळपास त्यांना बऱ्याच जणांना माहिती आहे मग. हा, त्यांना बी माहिती आहे मग मी काय, मी बी मराठाचे ना मग. पण आपल्या आपल्यात आपल्याला अपमान नाही करायचं म्हणून मी आत्ता बहुत गप्प बसलेलो होतो. आम्ही तिसऱ्याला बोललो की तुम्ही लगेच मध्येच बोलायचं. तुम्हाला कोणी सांगितलं? तुम्हाला कोणी बोलायला सांगितलं? आम्ही तुमच्या विरोधात एक शब्द, तुम्हाला जर जातीचा एवढा स्वाभिमान आहे तर आम्ही जाते कोण बोलतो त्या टायमाला तुम्ही आमच्याकडून बोलायला पाहिजे. आम्ही तिसऱ्याला बोललो की हे मध्येच पडत येत लगी, आणि तुम्ही काय ठेका घेतला का? आणि तुम्ही मध्ये पडाल, तुम्ही गुंड आहेत. आणि इथं सामान्य मराठे काय कच्चे समजले काय तुम्ही? मग मराठ्यांच्या विरोधात तुम्ही जायलाच नाही पाहिजे. एवढा मोठा उंचीचा नेता आहे महाराष्ट्रातला, सगळ्यात मोठा मराठ्यांचा उंचीचा नेता आहे, आणि तुम्हाला नाही बोलून जात आहे. तुम्ही तुम्हाला बोललं तर ठीक आहे, आणि आथरणात पडून नाटक उपोषण चार दिवस करून बघा, कुंकुम कुंकुम हवा निघन ना मग कळत. हा,